या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे, ज्याला राज्य शासनाचे 5 पुरस्कार आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. हा चित्रपट सचिनच्या प्रेमापोटी आम्ही बनवलेला आहे, जो मागच्या वर्षी 24 एप्रिलला सचिनच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रिलीज करणार होतो. आमच्याबरोबर जी टॉकीज रिलीज करणार होती, पण त्याच वेळेला कोरोना आल्यामुळं हा चित्रपट रिलीज झाला नाही. मी स्वतः म्हणजे घरचे पैसे लावलेले आहेत, खूप बऱ्याच मित्रांनी या चित्रपटाला मदत केलेली आहे. चित्रपट रिलीज झाला ज्या वेळेला झाला असता तर सगळा आमचा संघर्ष संपला होता, पण चित्रपट रिलीज झाला नाही त्यामुळे आमचा संघर्ष संपला नाही. बऱ्याच जणांचं कर्ज आम्ही घेतलेलं आहे, ते आम्हाला आता परतफेड करायची. संघर्ष तर वाढलेला आहे, त्यामुळे आम्ही आता काय केलं आहे, आम्ही 1.5 एकर शेती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आता भाजीपाला पिकवतो. मेथी, कोथिंबीर, पालक आहे, आहे त्याच्यामध्ये गवार आहे, आणि हे सर्व आम्ही पिकवतो आणि आम्ही विकतो. माझ्याबरोबर तेंडल्या टीमचे जे 4 ते 5 सहकारी आहेत. अजून किती महिने लागतील चित्रपट पूर्ण चित्रपट रिलीज व्हायला माहीत नाही, पण कसं क्रिकेटच्या खेळपट्टीवरती चांगला बॉल येईपर्यंत वाट बघायची असते आणि तोपर्यंत थांबावंच लागते. तसंही जीवनाच्या खेळपट्टीवरती आपल्याला आता आमचा आम्ही वाट बघतो की एक चांगला बॉल येईल आणि आम्ही षटकार मारेल. तोपर्यंत आम्हाला संयम ठेवायचा आहे, पिचवरती टिकून राहायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथं पिचवर टिकून राहण्यासाठी ज्या काही गोष्टी आम्हाला आता गरजे आहेत त्या सगळ्या सचिन तेंडुलकरकडून आम्ही शिकलेलो आहे आणि त्या गोष्टीवरतीच आम्ही आत्ता सध्या टिकून आहे आणि मी वाट बघतो आहे की चांगला बॉल येईल आणि आम्ही षटकार मारेल, पण जरूर आम्ही नक्की षटकार मारणार. नमस्कार, मी ओंकार गायकवाड. तर मला फिल्ममध्ये पोप्या म्हणून ओळखतात आणि इथं आम्ही आता शिराळ्यामध्ये 5.5 एकर शेतजमीन घेतलेली आहे. तर आम्ही ही तेंडली टीम आमची 5-6 जण आहे आम्ही सगळे आणि इथं आम्ही आता सर्वजण मिळून सर्व प्रकारचा भाजीपाला करत आहे. तर हे कष्ट करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आम्ही जी फिल्म बनवलेली आहे तर त्या फिल्ममध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे, पण ते काम करूनही आमची स्वप्न पूर्ण नाही झालेली. तर ती फिल्म ज्यावेळी थिएटरला येईल त्यावेळी आमची सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार आहे. तर ती पूर्ण करण्यासाठी आता आम्हाला जी पैशांची गरज आहे, तर ती पैशांची गरज आता ह्या आम्ही शेतामध्ये काम करून ते आम्ही आता ती भागवणार आहे. तर त्यासाठी जी फिल्म आमची स्वप्न पूर्ण तयार होणार आहेत ती स्वप्न पूर्ण करायचीच आहेत. तर त्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचं कष्ट करायला लागलं तरी चालेल, पण आम्ही आमचे स्वप्न ते फिल्म थिएटरला आणूनच पूर्ण करणार.